नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांनी आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर माहूर गाठलाय. रेणुका मातेचं दर्शन घेऊन चव्हाण निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाल्यात. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पितृपक्ष पंधरवड्यामुळे राज्यात कुठेही लगबग दिसलेली नाहीये. मात्र आज घटस्थापनेचा मुहूर्त साधण्यासाठी सर्व नेते लगबगीने कामाला लागल्याचं चित्र दिसून येत आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी देखील आजचा मुहूर्त साधत तीर्थक्षेत्र माहूर गाठलंय. साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ म्हणून ओळख असलेल्या माहूरमध्ये चव्हाण सकाळीच सपत्नीक पोहोचले होते. ऐन घटस्थापनेचा मुहूर्त साधत त्यांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मनोभावे पूजा अर्चनाही केली. माहूर दर्शनानंतर चव्हाण हे लगेच निवडणुकीच्या कामात उतरले आहेत. भोकरमध्ये त्यांनी दुपारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्याच्या निमित्तानं ते प्रथमच भोकरमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत. भाजपसह वंचित आघाडीचं तगडं आव्हान असल्यानं चव्हाण मरगळ झटकून कामाला लागल्याचं दिसून येत आहे.